कलमना थाना अंतर्गत पुलिस पेट्रोलिंग के दौरान मिली जानकारी के अनुसार भरतवाड़ा की ओर से बोलेरो वाहन में शराब होने के संदेह है। उसी जानकारी के अनुसार जाल बिछाकर पुलिस ने 5 लाख की शराब के मुद्देमाल व 4 लाख की बोलेरो गाड़ी ऐसा कुल मिलाकर 9 लाख का मुद्देमाल जब्त किया है। ऐसी जानकारी कलमना पुलिस थाने के वरिष्ठ पुलिस निरीक्षक विनोद पाटिल द्वारा दी गई है। कलमना पुलिस को गश्त के दौरान गुप्त जानकारी मिली थी कि भरतवाड़ा की ओर जा रही बोलेरो गाड़ी में अवैध तरीके से शराब है। इसी जानकारी के आधार पर कलमना पुलिस ने जाल बिछाकर बोलेरो गाड़ी को रोककर छानबीन की। इस दौरान पुलिस ने 5 लाख का शराब का मुद्देमाल साथ ही 4 लाख की बोलेरो गाड़ी जब्त की है। 7 तारखेला आमच्या डीबीचं पथक गस्तवर असताना PSI आणि लिंगुणे आणि यांच्या टीमला एक बातमी मिळाली की भरतपाळा रोडकडे जाणाऱ्या एक बोलेरो गाडमध्ये काहीतरी संशयास्पद वस्तू आहेत किंवा दारू असण्याची शक्यता आहे। त्यानुसार त्या टीमने सापळा वगैरे असला व्यवस्थित, त्यात एक चालक होतं त्याला थांबवलं असं त्याने सांगितलं की माझ्याकडे भाजीपाल्याचे कॅरेट्स आहेत, पाहिलं असतं त्या कॅरेट्समध्ये दारूचे विदेशी दारूचे खोके होते, जवळपास 5 लाखाचा मुद्देमाल होता दारूचा, 4 लाखाची बोलेरो गाडी आणि त्याचा मोबाईल आरोपीचा असा 9 लाखाचा मुद्देमाल जप्त केलेला आहे। चालक बोलेरो गाडीचा चालक हा नागपूरमधलाच आहे, राहुल प्रदीप कुमार गुप्ता हा घर संसार सोसायटी वाठोळा इथला रहिवासी आहे। त्याला विचारपूस केला, त्याने सांगितलं असतं की हा माल मी पांडुर्णा इथून भरलेला आहे आणि रायपूरला एका हॉटेलमध्ये सोडणार होतो, परंतु हा माल कोणाचा आहे त्याला अधिक चौकशीसाठी PCR वगैरे प्राप्त केला, तेव्हा त्याने PCR माहिती दिली की हा माल छिंदवाळा येथील एका ठाकूर वाईन शॉपवाल्याचा आहे। त्यानुसार DBची पार्टी माननीय वरिष्ठांची परवानगी घेऊन वगैरे छिंदवाळा येथे गेली, परंतु तो बारपणाने ते त्यांना काही मिळून आलं नाही आरोपी वगैरे। अशा रीतीने नागपूर शहर पोलीस आयुक्त माननीय अमितेश कुमार सर, तसेच नॉर्थ रिजनचे आमचे रिजन साहेब रेड्डी सर, तसेच DCP माननीय मनीष कुमार कलवाण्या सर आणि SP मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली कलमना पोलीस स्टेशनने एक चांगले रेड केलेले। राहुल प्रदीप कुमार गुप्ता उम्र 26 साल को कलमना पुलिस ने हिरासत में लिया है। इस मामले की आगे की जांच पुलिस कर रही है। कैमरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ क्षितिजा देशमुख BCN न्यूज़ नागपुर।